ढवळेवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शहीदांच्या जीवनावर साखरे महाराज यांचा कीर्तनातून संदेश देण्यात आला, तर पाहूया याबद्दलचं सविस्तर वृत्त. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडी येथे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने देशासाठी शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून कीर्तनातून जवानांचं चारित्र्य उच्चारण्याचं धाडस अक्रूर महाराज साखरे यांनी केलं. प्रथम प्राथमिक शाळेत ध्वजारोहण झाल्यानंतर गावातून ग्रामस्थांची दिंडी मिरवणूक काढण्यात आली. गवळण, भजन, कीर्तन, अन्नदान, गावात सळा समार्जन, रांगोळी असे नाना उपक्रम राबवून स्वातंत्र्य दिन साजरा करून समाजासमोर एक नवीन आदर्श निर्माण केला आहे. सरपंच बाबासाहेब चितळे, हरिभक्त पारायण, अर्जुन महाराज चितळे, मच्छिंद्र महाराज चितळे, रवींद्र महाराज चितळे, युवा नेते सुभाष माने व कैलासवासी बाळासाहेब माने मित्र मंडळ यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. हरिभक्त पारायण साखरे महाराज यांनी शहीद कौस्तुभ राणे, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजमाता जिजाऊ यांच्या जीवन कार्यावर प्रकाशजोत टाकून उपस्थित ग्रामस्थांचे डोळे पाणावले. मुंबईला 90,000 पगार त्याने सोडला आणि भारत देशाच्या मिलिटरीला जॉईन झाला. हातामध्ये बंदूक ठेवून सीमेवरती लढायला गेला. 2016 ला त्याचं लग्न झालं. ऐका ना, लग्न झाल्यानंतर आता 2018 जानेवारीच्या मागच्या वर्षीच्या महिन्यामध्ये ऐका ना, भारत देशासाठी लढताना छुपा रुस्तम अतिरेक्याच्या गोळ्या त्याच्या छातीवर गेल्या आणि तो कौस्तुभ राणे जमिनीला पडला. 32 वर्षी मातीला मुजरा करून तो पोरगा निघून गेला. त्याला एक माथारी माय आहे, लग्न न झालेली बहीण आहे आणि 2 महिन्याचं बाळ घेऊन त्याची पत्नी पण आहे. ऐका रे मायबाळ, चष्मा लावलेली माथारी माय, लग्न न झालेली बहीण आणि 2 महिन्याचा पोरगा घेऊन त्याची बायको ज्यावेळेला त्याच्या शेवटच्या अंत्यदर्शनाला मीरा रोडला त्याला पाहायला येतात, ज्यावेळेला ती आई भारत देशाचा झेंडा सरकवते, आपला एकुलता एक मुलगा मृत्यूच्या शय्येवरती पाहते, ती माय खाली अंग टाकून देते, ढळ धसा रडते, बहीण सुद्धा अंग टाकून देते, तिचा भाऊ गेलाय. ऐका रे, आज रक्षाबंधन आहे, भाऊ निघून गेलाय, माईचा पोरगा निघून गेलाय, पण जिच्या कडेवर 2 महिन्याचं बाळ आहे ती कौस्तुभ राणेची वीर पत्नी चेहऱ्याकडे पाहून रडत नाही, तिच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नाही. तुम्ही म्हणाल कस काय, माझ्याकडे तो पेपर मी जपून ठेवलाय, तिचा फोटो काढलेला आहे पत्रकाराने. तुम्ही जर तो पेपर पाहिला वाचला त्या दिवशी जर, तर तुमच्या अक्षरशः डोळ्यात पाणी येईल. ऐका, तर एका पत्रकाराचं लक्ष केलं त्या मुलीकडे, त्यानं असा माईक धरला, तिच्या समोर कॅमेरा लावला आणि त्या कौस्तुभ राणीच्या वीर पत्नीला पत्रकाराने विचारलं, काय हो तुमच्यासारखं तर दुःख कोणालाच नाही, इथं तुमचा मालक गेलाय, कपाळाचं कुंकू गेलंय, 2 महिन्याचं बाळ तुमच्या हातात आहे, आता तुम्ही रडायला पाहिजे, तुम्ही दुःख करायला पाहिजे. आई रडते, बहीण रडते, तुम्ही का रडत नाही. तर त्या मेजर कौस्तुभ राणीच्या वीर पत्नीनं स्टेटमेंट दिलंय पेपरला. ती म्हणते, माझ्या पतीनं माझ्या हातामध्ये हात देताना मला एक वचन दिलं होतं की अगं, तू या हातात हात द्यायला लागली पण हे हात तुझे नाही, हे हात भारत देशाच्या मातीचे आहेत, हे हात भारत देशाच्या मातीचे आहेत. एखाद्या वेळेला देशाच्या मातीसाठी लढताना माझ्या छातीवर गोळी जाऊ शकते आणि मी जर कदाचित गोळी जाऊन शहीद झालो तर तुला आभागी जगावं लागेल, दुर्भागी जगावं लागेल, तुझ्या कपाळी कुंकू राहणार नाही. एखाद्या वेळेला माझ्यापासून तुला बाळ झालं त्याचाही सांभाळ तुला करावा लागेल, यापेक्षा तू माझ्याशी लग्नच करू नको. ते मला म्हटले होते, पण त्यावेळेला मी त्यांच्या हातात हात देताना त्यांना म्हटले होते, लक्षात ठेवा, मी पण या महाराष्ट्राचीच मुलगी आहे, मी पण तुमच्या हातात देऊन वचन देते तुम्हाला, तुम्ही जर भारत देशाच्या मातीसाठी शहीद झाला, तुमच्या छातीवर जर एखादी गोळी गेली आणि सीमेवरती तुम्ही गेला तर तुमची ही वीर पत्नी कधीच रडणार नाही. उलट, माझ्या 2 महिन्याचं पोरग, 1 महिन्याचं पोरग जर असेल तर त्याला मोठं बनवेल, त्याला माझ्या सासूच्या हातात देईल आणि लक्षात ठेवा, तुमचे मिलिटरीचे कपडे मी घालेल आणि तुमच्या जागी मी लढायला जाईल. ढवळेवाडी हे समाजात नवीन आदर्श निर्माण करणारे गाव आहे, तर या उपक्रमात गट व तट बाजूला ठेवून संपूर्ण ग्रामस्थ सहभागी झाले होते. प्रतिनिधी सुनील नजन, कॉमन न्यूज मराठी, अहमदनगर.